नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। एक महत्त्वाची बातमी सुरुवातीला आपण बघणार आहोत। एकीकडे देशभरामध्ये 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असताना दुसरीकडे आरोग्य व्यवस्था नसल्याने नवजात जुळ्या मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आणि दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडलेली आहे। मोखाड्यातील अतिदुर्गम अशा बोटोशी ग्रामपंचायतीच्या मरकटवाडी इथं ही घटना घडलेली आहे। वंदना बुधर या गर्भवती महिलेला आरोग्य सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या मुलांचा आईच्या डोळ्यादेखत मृत्यू झालाय। वंदना यांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळवण्यासाठी तब्बल 3 किलोमीटर डोलीतून पायपीट करावी लागली आहे। मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये आजही अनेक भागात रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य यासारख्या प्राथमिक सुविधा उपलब्ध नाहीत। आजही इथल्या आदिवासी बांधवांना असंख्य संकटांना तोंड देत जगावं लागतंय। वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्यानं अनेकांचे जीव जात आहेत। ही भीषण परिस्थिती केव्हा बदलणार हा प्रश्न आता विचारला जातोय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। विजय राऊत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। विजय, आरोग्य व्यवस्थेच्या अभावामुळे 2 नवजात जुळ्या बालकांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय, अतिशय धक्कादायक अशी ही बातमी, विजय काय नेमकं याबद्दल सांगताय? नक्कीच, आपण 75वा अमृत महोत्सव साजरा करतो एकीकडे, आणि दुसरीकडे जर बघितलं तर मुंबईपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेला हा पालघर जिल्हा आहे, आणि जव्हार असेल, मोकाड असेल ह्या भागामध्ये पावसाळ्यामध्ये रस्ते नाहीत, सुखसुविधा अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्यामुळे जुळ्या 2 बालकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला। बरं, विजय काही क्षणांसाठी थांबवतोय। आपल्या सोबत सध्या आमदार सुनील भुसारा आहे, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। सुनील जी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमत मध्ये। आपण एकीकडे अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा करतोय, दुसरीकडे आरोग्य सुविधेचा अभाव आहे, 2 नवजात जुळ्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू होतोय, आरोग्य केंद्र जे आहे ते 3-3 किलोमीटर लांब आहे, ही परिस्थिती नेमकी कशी बदलणार? आपली पहिली प्रतिक्रिया। हो, ते मोखाडा तालुक्यातील बोटोशी गाव आहे, त्याच्या बाजूलाच वाडी आहे। मुख्य रस्त्यापासून नदीच्या कडेने 2-2.5 किलोमीटर अंतर आहे। 15 वस्ती डोंगराच्या कपारीमध्ये कड्यामध्ये वसलेली असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याकडे अजून रस्ता नाही। या वर्षीच्या मार्च मध्ये रस्ता मंजूर झालेला आहे, परंतु अतिशय दुर्गम त्या ठिकाणी जाण्याची अडचण असल्यामुळे सदर महिलांना दवाखान्यामध्ये येण्यासाठी उशीर झाला, आणि त्यांची डिलिव्हरीची डेट ही पुढच्या महिन्यातली होती, 18 प्रकृतीची तारीख ही होती त्याची, 17-10 बर, आणि त्यामुळे प्रीमॅच्युअर त्यांना अगोदरच त्यांना त्रास सुरू झाला, म्हणजे जशाप्रमाणे गर्भपात वगैरे तसा होतो, आणि त्यामुळे त्या वेळेवर दवाखान्यात येऊ शकले नाहीत, आणि त्यामध्ये त्या बाळांचा 2 बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला। पहिल्या बाळाचं वजन 2 किलो होतं आणि दुसऱ्याचं 1200 ग्रॅम होतं। त्यांच्या तपासण्या वेळोवेळी ग्रामीण रुग्णालय मोखाडा इथे झाल्या होत्या, नाही पण सुनीलजी, जर आरोग्य सेवा त्यांना वेळेवर आणि त्यांच्या घरापासून नजीकच्या ठिकाणी मिळाली असती तर कदाचित हा प्रकार घडला नसता। आरोग्य सेवा उपलब्ध का नाहीये या भागामध्ये, जवळपास आरोग्य सेवा का नाही? तिथून 2.5 किलोमीटर अंतरावर आमचं आडोशी म्हणून पथक आहे, आपलं आरोग्य पथक आहे, परंतु ज्या दिवशी त्यांना जशी त्रास झाला तशी आपली रॅली होती आणि त्यांचे पती हे तिकडे गेले होते, घरी नव्हते, शेजारच्या महिलेने त्यांना त्या ठिकाणी दवाखाना आणण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्यांची त्या ठिकाणी डिलिव्हरी झाली रस्त्यामध्ये, त्या 2 बाळांचा दुर्दैवी मृत्यू झाला। बरं, पण मग सुनीलजी, ही परिस्थिती बदलण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले गेले पाहिजेत असं वाटतं, आणि आपण स्वतः आमदार म्हणून नेमकं काय करणार आहात? कारण तिथं जायला जर पक्का रस्ता सुद्धा नसेल तर मग सगळ्याच पायाभूत सुविधांचा अभाव आहे आणि त्यामुळेच या घटना घडतायत। हो, त्या गावासाठी गेल्याच मार्च महिन्यामध्ये त्या तिथला जो काही जवळपास 1.5 कोटी रुपयाचा खर्च आपल्याला अपेक्षित आहे, त्याच्या रस्त्याची व्यवस्था या मागच्याच याच्यामध्ये मंजूर आहे, परंतु हे सगळं होण्यापूर्वीच या सगळ्या घटना घडल्या, आणि त्यामुळे या अशा दुर्दैवी प्रकार आपल्या समोर जावं लागतं। बरं, पण सुनीलजी, पण ही परिस्थिती बदलायला हवी ना, नुसत्या नियोजनानं काही होणार नाहीये, प्रत्यक्षात काहीतरी घडायला हवं, त्याबद्दल नेमकं काय वाटतं, त्याबद्दल नेमके काय प्रयत्न होतील? मार्च महिन्याच्या अर्थसंकल्पामध्ये या भागात जे आपल्या या भागातील जेवढे अनकनेक्टेड जे पाडे आहेत जिथे रस्ते नाहीत त्या सर्व ठिकाणच्या रस्त्यांची शासनाने मंजुरी दिलेली आहे,
आणि लवकरच पुढच्या या आता म्हणजे कारण मंजुरी मार्च मध्ये मिळाली आणि मधल्या काळामध्ये निविदा वगैरेच्या मध्ये पावसाळा आला त्यामुळे तो विषय राहून गेला. परंतु ह्या पाऊसचा कालावधी संपल्यानंतर सगळे रस्ते त्या ठिकाणी होतील. बर सुनीलजी धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतची बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आमदार सुनील भुसारा होते आपल्या सोबत आणि या सगळ्या प्रकाराबाबतची त्यांनी माहिती सुद्धा दिलेली आहे. ते असं सुद्धा म्हणतायत की रस्त्याची सोय केली जाणार आहे, पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातील, पण या पुढच्या गोष्टी आहेत. नियोजन तर होत आहे, प्रत्यक्षात याची अंमलबजावणी मात्र होत नाही आहे. पण या सगळ्या प्रकारामुळं, आरोग्यसेवा वेळेत उपलब्ध न झाल्यामुळं 2 नवजात बालकांना आपल्या जीवाला मुकावं लागलेलं आहे.